नमस्कार, मी मीना हवळ. स्वागत आहे तुमचं मीनाज मेजवाणीमध्ये. तर आज आपण करणार आहे मलिदा. मलिदा हा अगदी करण्यास सोपा असा पदार्थ आहे आणि आपल्या ज्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये होणारा आणि सर्वांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण करणार आहे मलिदा. मलिदा करण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याची कणिक मळून घेतलेली आहे मी. इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी बडीशेप, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे असा मोठा किसून, आणि गुळ 300 ग्रॅम घेतलेला आहे. तर आपण आता पहिल्यांदा याची आपण चपाती लाटून घेऊया. तर इथं आपल्याला अशा पद्धतीचा गोळा करून घ्यायचा आहे. याचे आपण सर्व गोळे तयार करून घेऊया. तर इथे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याच्या चपात्या लाटून घेऊया. आता त्यातील एक गोळा घेऊन आपण वरून खालून थोडस गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि जाडसर अशी त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. आपल्याला घडीची चपाती लाटायची नाहीये, एकसारखी अशी साधी चपाती लाटून घ्यायची आहे. साधारण एवढ्या साईजची मी जाडी ठेवून अशी चपाती लाटून घेतलेली आहे. जास्त पातळ करायचं नाहीये. आणि आता आपण ती भाजून घेऊया. भाजताना गॅस हा मध्यम असा ठेवायचा आहे. मध्यम गॅसवर आपल्याला चपाती छान भाजून घ्यायची आहे. वरून आपण तूप सोडून घ्यायचं आहे. तूप लावून आपल्याला ही पोळी छान भाजून घ्यायची आहे. आता आपण पलटी करून वरून पण या साईडून पण आपण तूप लावून घेऊया आणि चपाती छान भाजून घेऊया. बारीक गॅस ते मध्यम गॅसवर आपण ही चपाती भाजून घ्यायची आहे. गॅस मोठा ठेवायचा नाहीये. आपल्याला ही जाड असल्या कारणामुळे आपल्याला ही चपाती भाजण्यास थोडासा वेळ लागतो. छान वरून तूप लावून आपण ती छान भाजून घ्यायची आहे आणि भाजताना चपातीला थोडस चमच्याच्या साह्याने असे होल पाडायचे आहेत, जेणेकरून तूप जे आहे ते आतून आत जाऊन आपली चपाती छान भाजली जाईल. तर अशा पद्धतीनं आपण ही चपाती भाजून घ्यायची आहे. चपातीचा कलर हा जास्त चेंज करून द्यायचा नाही आहे, म्हणजे करपू द्यायचं नाही आपल्याला. अशा पद्धतीनं ती भाजून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडून आपली चपाती छान एकसारखी भाजून झालेली आहे, बघू शकता. आता आपण ती काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व करून घेऊया. तर इथे मी सर्व चपात्या अशा पद्धतीनं करून घेतलेल्या आहेत आणि थोडस थंड होण्यासाठी ठेवायचं आहे, जास्त नाही, थोडं आपण थंड होऊ देऊया. तर आता आपण या चपातीचे जे आहे ते तुकडे करून घ्यायचे, तसे म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला ते. तर इथं अशा पद्धतीने मी चपातीचे थोडे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण थोडस ह्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे आणि जास्त नाही, थोडं आपण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून. अशा पद्धतीने मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा गुळ मिक्स करायचा आहे. थोडा थोडा घेऊन असं आपण गुळ मिक्स करूया. यातील मी निम्मा घेते गोळ पहिल्यांदा आणि आता आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये हाताने, दोन्ही हाताने आपण छान मिक्स करूया असं असं. आता ह्याच्यामध्ये मी गुळ छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण जी बडीशेपची पावडर करून घेतलेली आहे ती मिक्स करूया. बडीशेप घातलेली आहे ती पण छान मिक्स करून घेऊया हाताने. आता छान मिक्स झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ जी घेतलेली आहे ती घालूया. हे पण छान मिक्स करूया. आणि हे जे खोबऱ्याचा किस आहे तो घालूया. तर तुम्ही इथं ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता.
तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, अक्रोड असं घालून पण खाऊ शकता. तर आपला इथं मनिता बनून तयार आहे, मस्त छान झालेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि हा मनिता दूध, तूप यावर खायला खूप छान लागतो. तर तुम्हाला हा मनिता कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.